मराठा आरक्षणावरील सुनावणी आता 8 ते 18 मार्च दरम्यान राज्य सरकारसह केंद्रही बाजू मांडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षण प्रकरणी 5 न्यायमूर्तींच्या बेंच समोर सुनावणी पार पडली. आता मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची 8 मार्च ते 18 मार्च अशी सुनावणी चालणार आहे. राज्य सरकारला युक्तिवादासाठी 4 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे, तर विरोधी याचिका करताना 3 दिवसांचा वेळ देण्यात येणार आहे. केंद्र सरकार सुद्धा याच्यात आपली बाजू मांडणार आहे. 8 मार्च पर्यंत कोर्टामध्ये प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली तर प्रत्यक्ष अथवा व्हर्च्युअल सुनावणी घेण्यात येईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. घटनात्मक खंडपीठाकडून मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. 5 मार्च पर्यंत प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. 8, 9 आणि 10 मार्च रोजी मराठा आरक्षणाच्या विरोधातले युक्तिवाद करणार आहेत, तर 12, 15, 16 मार्च रोजी राज्य सरकार युक्तिवाद करणार आहे आणि 18 मार्चला केंद्राच्या वतीने अटर्नी जनरल बाजू मांडणार आहेत.